नमस्कार मी अमृता आकाश आरोग्यम मध्ये आपलं स्वागत आज आपण काच बिंदू याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अपर्णा परांजपे डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर अपर्णा परांसबे या कासबिंदू आणि मोतीबिंदू विशेष तज्ज्ञ असून त्यांनी एम ही बी एस सी पदवी जी एस मेडिकल कॉलेज मुंबई इथून तर एम एस हे शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथून पूर्ण केलं आहे तसंच त्यांनी नारायण नेत्रालय बँगलोर इथून ग्लोकोमायामध्ये सुद्धा प्राप्त केली आहे डॉक्टर अपर्णा यांना या क्षेत्राचा दहा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक लोकांना डोळ्याच्या आजारांपासून यशस्वीरित्या बरं केलं आहे त्या गेल्या पाच वर्षांपासून पुण्यामध्ये स्थित के के आय इन्स्टिट्यूट या नावासलेल्या हॉस्पिटलमध्ये सहयोगी सल्लागार काजबिंदू आणि मोतीबिंदू विशेष तज्ज्ञ म्हणून काम करत आहे तर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी हॉस्पिटलची ओळख करून देणारा हा व्हिडिओ आपण पाहूयात हॉस्पिटलची ओळख करून देणारा हा व्हिडिओ आपण पाहिला आहे कासबिंदू विषयी आज आपण बोलणार आहोत कासबिंदू म्हणजे नेमकं काय आणि रुग्णांना त्याची लक्षणं कशी जाणवतात मोतीबिंदू म्हणजेच कॅटरेक्सशी आपण परिचित आहोत ज्याच्यामध्ये भिंगाचा पारदर्शकपणा कमी होतो कासबिंदू ज्याला आपण ग्लॉकोमा असं म्हणतो हा डोळ्याचा दाब म्हणजेच इंट्रॉक्युलर प्रेशरशी संबंधित आहे साधारणपणे हा दाब दहा ते बावीस या दरम्यान असतो ज्या वेळेला डोळ्याच्या आतल्या पाण्याचा निचरा म्हणजेच ड्रेनेज नीट होत नाही त्यावेळेला हा दाब हळूहळू वाढायला लागतो ज्याला आपण ऑक्युलर हायपरटेन्शन असं म्हणतो आणि जेव्हा हा दाब खूप काळ वाढलेला राहतो तेव्हा त्याचा परिणाम डोळ्याची ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळा आणि मेंदूला जोडणारी जी मुख्य मज्जातंतू असते त्याच्यावर होतो आणि टप्प्याटप्प्याने ही नर्व कमजोर होत जाते यालाच आपण कासबिंदू असं म्हणतो दुर्दैवाने कासबिंदूची विशिष्ट लक्षणं अशी नसतात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दृष्टीवर याचा फारसा परिणाम होत नाही तसंच डोळा लाल होणं दुखणं हे देखील होत नाही कासबिंदूमुळे रुग्णाचं जे दृष्टीक्षेत्र असतं म्हणजेच फील्ड ऑफ विजन ते हळूहळू आकुंचित व्हायला लागतं पण दैनंदिन जीवनात हे रुग्णाला जाणवत नाही आणि जेव्हा कासबिंदू हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो तेव्हा एखाद्या बोगद्यातनं पाहिल्यासारखी त्याची दृष्टी होते ज्याला आपण टनल विजन असं म्हणतो आणि त्याही पुढच्या टप्प्यात जेव्हा ही नर्व पूर्ण सुकते ज्याला ग्लोकोमॅटस ऑप्टिक एट्रॉफी असं म्हणतात तेव्हा रुग्णाची पूर्ण दृष्टी जाते याला एंड स्टेज ग्लोकोमा असं म्हणतात अगदीच जसं तुम्ही आता कासबिंदू म्हणजे नेमकं काय आणि त्याची रुग्णाला कोणती लक्षणं जाणवतात हे सांगितलं अँगल क्लोजर ग्लोकोमा म्हणजेही काय आणि याचा रुग्णाला कशा पद्धतीनं त्रास होत असतो तर कासबिंदूचे विशेष दोन प्रकार आहेत अँगल क्लोजर आणि ओपन अँगल अँगल म्हणजे डोळ्याचं बुबुळ आणि आयरेस यामध्ये जो कोण तयार होतो त्याला आपण अँगल म्हणतो या अँगलमध्ये डोळ्याची जी निचरा संस्था असते म्हणजेच ड्रेनेज सिस्टम ज्याला ट्रॅबिक्युलर मेशवर्क असं म्हणतो ती असते तर शरीर रचनेप्रमाणे काही जणांमध्ये ही जागा अरुंद असते त्यांच्यामध्ये डोळ्याचं आतलं पाणी बाहेर जायला अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे डोळ्याचा दाब हळूहळू वाढायला लागतो यालाच अँगल क्लोजर लॉकोमा असं म्हणतात या प्रकारामध्ये एक स्थिती आहे ज्याच्यामध्ये ही निचरा होण्याची वाट अचानक बंद होते आणि खूप कमी कालावधीत डोळ्याचं प्रमाण प्रे आ, जे प्रेशर आहे ते खूप जास्ती प्रमाणात वाढतं आणि डोळा खूप लाल होतो दुखतो दृष्टी अचानक कमी होते आणि याला आपण अक्यूट अँगल क्लोजर अटॅक असं म्हणतो ही एक आपत्कालीन स्थिती असते आणि ह्याचा त्वरित उपचार करणं गरजेचं असतं दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण ओपन अँगल ग्लोकोमा असं म्हणतो याच्यामध्ये तो कोण आहे तो रुंद असतो परंतु निचरा संस्था नीट काम करत नसल्यामुळे डोळ्याचा दाब वाढतो आणि कासबिंदू होतो अगदीच मात्र कासबिंदू हा आजार नेमका कोणाला होतो आणि कासबिंदू होण्याची काही विशेष कारणं देखील आहेत का कासबिंदू होण्याचं प्रमाण वयोमानुसार वाढतं त्याच्यामुळे वृद्धांमध्ये याचं प्रमाण जास्ती आहे परंतु नवजात बाळ तसंच लहान व मध्यम वयाच्या व्यक्तींना देखील कासबिंदू होऊ शकतो ह्याला आपण कंजनायटल ग्लॉकोमा आणि डेव्हलपमेंटल ग्लॉकोमा असं म्हणतो आणि अणुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे त्याच्यामुळे ज्यांच्या आईवडिलांना किंवा भावंडांना कासबिंदू आहे त्यांनी डोळ्याची रुटीन तपासणी जी आहे ती लवकर करून घेणं गरजेचं असतं तसंच ज्यांना डोळ्याचे खूप मोठे नंबर आहेत ज्याला आपण हाय मायोपिया किंवा हाय हायपरमेट्रोपिया असं म्हणतो त्यांच्यामध्ये पण किंचित प्रमाण जास्ती आहे आता डोळ्याचे काही इतर आजार आहेत त्याच्यामुळे जेव्हा डोळ्याचा दाब वाढतो आणि कासबिंदू होतो त्याला आपण सेकेंडरी ग्लॉकोमा असं म्हणतो याच्यामध्ये एक्सफोलिएशन ग्लोकोमा आणि युविआयटिक ग्लोकोमाचा समावेश आहे तसंच पडद्याचे काही आजार आहेत जसं मधुमेह रुग्णांमध्ये ॲडव्हान्स डायबेटिक रेटिनोपथी होते तसंच उच्च रक्तदाब व हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये जी डोळ्याची मुख्य रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये अडथळा येतो ज्याला सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लूजन असं म्हणतात या आजारांमध्ये देखील डोळ्याचा दाब वाढू शकतो आणि कासबिंदू होऊ शकतो तसंच मोतीबिंदू जर खूप जास्त प्रमाणात पिकला ज्याला आपण हायपरमॅच्युअर कॅट्रॅक्ट असं म्हणतो तर डोळ्याचा दाब हळूहळू वाढायला लागतो आणि कासबिंदू होतो ज्याला लेन्स इंडिओ ग्लॉकोमा असं म्हणतात आणि त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळेत करून घेणं गरजेचं असतं आता काहीदा काही आजारांवर स्टिरॉइड्स हे खूप काळ दिले जातात तसंच काही रुग्ण डॉक्टरांच्या शल् सल्ल्याशिवाय स्टिरॉइड आयड्रॉप्स डोळ्यात टाकत असतात तर ह्या स्टिरॉइड्समुळे डोळ्याचा दाब वाढू शकतो आणि कासबिंदू होऊ शकतो त्याला आपण स्टिरॉइड इंड्यूज ग्लोकोमा असं म्हणतो अगदी जसं तुम्ही कासबिंदू होण्याची कारणं देखील सांगितली मात्र कासबिंदू आजार आपल्याला झाला आहे याचं निदान करण्यासाठी काही तपासण्या आहेत का त्या तपासण्या कुठे करू शकतो आपण कासबिंदूचा व्यवस्थित उपचार करण्यासाठी त्याचं योग्य पद्धतीने निदान होणं गरजेचं आहे आता याच्यात काही टेस्ट आहेत त्या आपण रुटीन चेकअपमध्ये करतो ॲप्लेनेशन टोनोमेट्रीनी आपण डोळ्याचं चा दाब अचूक पद्धतीने मोजू शकतो तसंच गोनिओस्कोपी या टेस्टमध्ये आपल्याला कासबिंदू कोणत्या प्रकारचा आहे ओपन अँगल किंवा अँगल क्लोजर हे कळतं कारण उपचार पद्धतींमध्ये फरक पडतो ऑफ्टॅल्मोस्कोपीमध्ये आपण डोळ्याची बाहुली मोठी करून डोळ्याची मागची ऑप्टिक नर्व्ह तपासतो आणि त्याच्यावर कासबिंदूची चिन्ह आहेत का हे आपल्याला दिसून येतं ह्या टेस्टमध्ये जर आपल्याला कासबिंदूचा संशय आला तर आपण कासबिंदूच्या काही विशिष्ट तपासण्या करून घेतो सर्वप्रथम पेरिमेट्री या टेस्टमध्ये डोळ्याचं रुग्णाचं जे दृष्टी क्षेत्र आहे फील्ड ऑफ विजन ते तपासलं जातं आणि कासबिंदूमुळे दृष्टीक्षेत्रावर जे दोष होतात ते आपल्याला दिसून येतात तसंच कासबिंदू हा कोणत्या टप्प्यात आहे माईल मॉडरेट ॲडव्हान्स्ड हे आपल्याला कळतं कासबिंदू रुग्णांमध्ये आपण ही तपासणी वारंवार वेळोवेळी करत असतो हे बघण्यासाठी की कासबिंदू स्थिर आहे का वाढतो आहे ज्याला आपण ग्लॉकोमा प्रोग्रेशन असं म्हणतो पॅकिमेट्री म्हणजेच सेंट्रल कॉर्नियल थिकनेस टेस्ट याच्यामध्ये आपण बुबुळ्याची जाडी मोजतो कारण बुबुळ्याच्या जाडीचा डोळ्याचा दाब मोजण्यावर परिणाम होत असतो तसंच बुबुळ्याची जाडी जर कमी असेल तर अशा रुग्णांमध्ये कासबिंदू वाढण्याची शक्यता जास्ती असते ओ सी टी स्कॅनमध्ये आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये ऑप्टिक नर्वची जाडी मोजता येते आणि बऱ्याच सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला कासबिंदूचं निदान करता येतं तर कासबिंदूचं निदान करण्यासाठी ज्या तपासण्या असतात त्याबद्दल तुम्ही सांगितलं मात्र कासबिंदू हा आजार कायमस्वरूपी आपल्याला बराही करता येऊ शकतो का आणि त्यासाठी जे उपचार होतात ते नेमके कसे असतात बऱ्याचदा रुग्ण विचारतात की आपण कासबिंदू काढू शकतो का तर जसं आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून काढतो आणि लेन्स बसवतो तसं कासबिंदू आपल्याला काढता येत नाही पण नक्कीच आपल्याला तो नियंत्रणात ठेवता येतो डोळ्याचा दाब कमी करून तर सर्वप्रथम डोळ्याचा दाब कमी करण्यासाठी आपण आयड्रॉप्सनी सुरुवात करतो आणि या आयड्रॉप्समुळे डोळ्याच्या द्रव्याची निर्मिती कमी होते किंवा त्याचा निचरा वाढवला जातो चार ते पाच प्रकारचे कासबिंदूचे आयड्रॉप्स असतात आणि डोळ्याचा दाब किती आहे हे बघून व कासबिंदू हे कोण कौन, हा कोणत्या टप्प्यात आहे याच्यावरनं आपण एक किंवा दोन ड्रॉप रुग्णाला सुरू करतो आणि साधारण चार फेर फेरतपासणीसाठी बोलवतो डोळ्याचं दाब मोजण्यासाठी जर डोळ्याचा दाब नियंत्रणात येत असेल तर आपण ते ड्रॉप रुग्णाला कायमस्वरूपी घालायला सांगतो जर दाब नियंत्रणात येत नसेल तर आपण एक किंवा दोन ड्रॉप वाढवतो या ग्लेझर आयरिडोटोमी हे आपण अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये करतो ह्या लेझरमध्ये निचरा संस्थेचा जो अँगल आहे तो मोकळा केला जातो आणि त्याच्यासाठी आयरिसमध्ये आपण एक छोटं छिद्र तयार करतो जर आयड्रॉप्स आणि लेझरनी क डोळ्याचा दाब नियंत्रणात येत नसेल तर आपल्याला कासबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागते याला आपण ट्रॅबॅक्युलेक्टमी असं म्हणतो या शस्त्रक्रियेमध्ये आपण डोळ्याचा दाब कमी करायला एक नवीन वाट तयार करतो ज्याला ट्रॅबॅक्युलेक्टमी ऑस्टियम असं म्हणतात आणि जर सोबतच रुग्णाला मोतीबिंदू असेल तर आपण मोतीबिंदू आणि कासबिंदूची शस्त्रक्रिया एकत्र करतो ज्याला कंबाईंड सर्जरी किंवा फेकोट्रॅबेकलेक्टमी असं म्हणतात आता काही प्रकारचे कासबिंदू असतात जे गुंतागुंतीचे असतात तसंच तस एका कासबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर दाब नियंत्रणात आला नाही तर आपण डोळ्यामध्ये एक ट्यूब इम्प्लांट बसवतो याला आपण शण सर्जरी असं म्हणतो अगदीच तर कासबिंदूचे नेमके उपचार कसे होतात याबद्दल तुम्ही सांगितलं यानंतर नॉर्मल टेन्शन कासबिंदू यावर देखील कशा पद्धतीनं उपचार होतात काय सांगा जसं आपण बघितलं ती की बहुतेकदा कासबिंदू हा डोळ्याचा दाब वाढल्यामुळे होतो नॉर्मल टेन्शन ग्रॉ या प्रकारामध्ये डोळ्याचा दाब हा, हा नॉर्मल रेंजमध्ये असतो परंतु ऑप्टिक नर्व्हवर कासबिंदूची लक्षणं असतात तर याचं असं कारण आहे की ऑप्टिक नर्व्हला रक्त पुरवठा नीट न झाल्यामुळे ती कमजोर होत असते आणि हा आजार बहुतेकदा मधुमेह रुग्ण किंवा उच्च रक्तदाब व हृदयविकाराचे आणि श्वसन नलिकेचे आजार ज्यांना आहेत त्यांच्यामध्ये होत असतो अगदीच तर कासबिंदूचे प्रकार आणि कासबिंदूवर कशा पद्धतीनं उपचार केले जातात हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आरोग्यपदामध्ये आज आपण कासबिंदू याविषयी माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अपर्णा परांजपे तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कासबिंदू म्हणजे काय त्याचे प्रकार आणि त्याची लक्षणं याबद्दल जाणून घेतलं मात्र ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना देखील कासबिंदू होण्याचं जे प्रमाण आहे ते अधिक असतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं मधुमेह रुग्णांमध्ये कासबिंदूचं प्रमाण किंचित जास्ती आहे जर मधुमेह कंट्रोल नसेल तर त्यांना ॲडव्हान्स डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये पडद्याचा रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे काही घटक तयार होतात आ, नवीन रक्तवाहिन्या डोळ्याच्या निचरा संस्थेमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे डोळ्याचा दाब हळूहळू वाढायला लागतो आणि कासबिंदू होतो याला आपण निओवॅस्क्युलर ग्लॉकोमा असं म्हणतो त्याच्यामुळे मधुमेह हा, हा कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे तसंच जर डायबेटिक रेटिनोपॅथी जर झाली तर त्याचा वेळो वेळेवर लेझर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे तर यानंतर कंजुनाटल ग्लुकोमा याबद्दल तुम्ही काय सांगाल काहीदा गर्भाशयात असताना बाळाची जी निचरांसंस्था असते ती नीट तयार झालेली नसते अशावेळी जन्मता बाळाचा दाब हळूहळू वाढायला लागतो आणि डोळ्याचा आकार हळूहळू मोठा होतो याला बूफथलमॉस असं म्हणतात याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे आणि याच्यावर शस्त्रक्रियेनेच उपचार केला जातो तर कासबिंदू उपचारासाठी काही ड्रॉप्स देखील वापरले जातात तर त्याचेही रुग्णांच्या डोळ्यांवर काही दुष्परिणाम होत असतात का याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल कासबिंदूमध्ये जे आपण आयड्रॉप्स सुरू करतो हे कायमस्वरूपी रुग्णाला घालावे लागतात आता या आयड्रॉप्समध्ये जे प्रिझर्वेटिव्ज असतात त्याच्यामुळे काहीदा ॲलर्जी होऊ शकते तसंच एका विशिष्ट गटाच्या ड्रॉप्समुळे रुग्णाला ॲलर्जी होते म्हणजेच डोळा लाल होतो खाज येते पापणीखाली सूज येते अशा वेळेला आपण तो ड्रॉप बंद करून दुसऱ्या एखाद्या गटातला ड्रॉप रुग्णाला सुरू करतो तर रुग्ण डोळ्यामध्ये जे ड्रॉप्स टाकतात त्याचे काय दुष्परिणाम असतात याबद्दल तुम्ही सांगितलं मात्र शंट सर्जरीबद्दलही आम्हाला काय माहिती द्याल काहीदा गुंतागुंतीचे कासबिंदू असतात जे आपण कॉम्प्लिकेटेड ग्लोकोमा म्हणतो त्याला तसंच एका कासबिंदू शस्त्रक्रियेने कधीकधी डोळ्याचा दाब नियंत्रणात येत नाही त्यावेळेला आपल्याला डोळ्यामध्ये एक इम्प्लांट बसवावा लागतो याचे बरेच प्रकार असतात जे अहमद ब्लॉकोमा इम्प्लांट तसंच आधी व्हॅल्ब इम्प्लांट या इम्प्लांटद्वारे डोळ्याचा दाब कमी केला जातो यालाच आपण शण सर्जरी असं म्हणतो तर कासबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं असतं जसं तुम्ही सांगितलं की यामध्ये सर्जरी होते आणि आपण उपचाराने देखील हा आजार बरा करू शकतो तर रुग्णांनी जी काळजी घ्यायची त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय माहिती द्याल डोळ्याच्या जसं कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जी रुटीन काळजी जी घ्यायची असते ती नक्कीच कासबिंदू शस्त्रक्रियेनंतर पण घ्यायची असते जसंच डोळ्यात पाणी न जाऊन देणं डोळा न चोळणं तसंच ड्रॉप्स हे नियमितपणे टाकणं तसंच मी नेहमी रुग्णांना सांगते की कासबिंदू शस्त्रक्रिया करणं हे फक्त उपचाराचा पन्नास टक्के भाग आहे पन्नास टक्के भाग हा शस्त्रक्रियेनंतर तुम्ही कशी काळजी घ्याल त्याच्यावर अवलंबून आहे तर फॉलोअप हा खूप इम्पॉर्टंट आहे पहिले तीन आठवडे कासबिंदू ऑपरेशननंतर व्यवस्थित फॉलोअप हा गरजेचा असतो आणि काहीदा कासबिंदू ऑपरेशन नंतर डोळ्याचा दाब कमी किंवा जास्ती होऊ शकतो जर तो जास्ती झाला तर आपल्याला त्यासाठी काही प्रोसिजर्स करावे लागतात जे आपल्याला पहिल्या तीन आठवड्यात करता येतात त्यामुळे रुग्णाने ऑपरेशननंतर व्यवस्थित फॉलोअप हा खूप इम्पॉर्टंट आहे तर डॉक्टरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे काजबिंदू उपचारासाठी जे ड्रॉप्स वापरले जातात त्याचेही दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतात जसं डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळे लाल होणे तर यासाठी डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान करणं आणि वेळीच उपचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवर फोन करून त्या नंबरवर संपर्क साधून तुम्हीही डॉक्टरांचं सा मार्गदर्शन घेऊ हो शकता तर डॉक्टर आज आपण काजबिंदूंचे जे आजार असतात आणि त्यावर उपचार कसे होतात याबद्दल सांगितलं मात्र काजबिंदू होऊ नये यासाठी आपण घरच्या घरी देखील काळजी घेऊ शकतो तर ही काळजी नेमकी आपण कशी घेऊ शकतो याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल कासबिंदू हा डोळ्याच्या अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे कासबिंदूमुळे जी ऑप्टिक नववर हानी होते ती आपण पूर्ववत करू शकत नाही तसंच कासबिंदूची विशेष लक्षणंही नसतात त्यामुळे प्रत्येकाने चाळीस वयानंतर डोळ्याचं चा रुटीन चेकअप करून घेणं गरजेचं आहे तर ज्यांना कासबिंदूचं निदान झालं आहे अशा रुग्णांनी डोळ्यात नियमित आयड्रॉप्स टाकणं महत्त्वाचं आहे त्यांनी स्वतःहून ड्रॉप्स बंद करू नयेत रेग्युलर फॉलोअप हा कासबिंदू उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे कासबिंदू रुग्णाने नियमितपणे डोळ्याचा दाब मोजून घेतला पाहिजे साधारण दर तीन ते चार महिन्यांनी तसंच कासबिंदू हा वाढतो आहे का हे ओळखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही विशेष चाचण्या करून घेतल्या पाहिजेत जर आपण लवकर निदान आणि योग्य पद्धतीने उपचार घेतले तर नक्कीच आपण आहे ती नजर टिकवू शकतो आणि अंधत्व टाळू शकतो तर आत्ता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काजबिंदूची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर हॉस्पिटलमध्ये जाऊन निदान करणं आणि वेळोवेळी चेकअप करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे काजबिंदूवर कायमस्वरूपी उपचार होऊ शकतात मात्र योग्य वेळेला निदान करणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि काजबिंदूविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली आपले एक खूप खूप धन्यवाद धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यमधन संपदामध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार